नमस्कार सगळ्यांना, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. आता वाजले 10 वाजले ते बघा. आणि मुलं वगैरे नाश्ता वगैरे करून शाळेत गेले होते. आज मी ढेमसाची भाजी बनवली होती आणि चपात्या वगैरे बनत सकाळी लवकर नाश्त्यासाठी. आणि मुलांनी जेवण वगैरे केलं आणि ते पण गेले शाळेत. आणि म्हटलं आता चला सकाळी मी बघा थोडंसं पसरा वगैरे थोडंसं बाहेर काही नेला होता. आणि बाकीचे डबे वगैरे आता घासायचे होते म्हटलं तर बघा मी डबे वगैरे सगळे रिकामी करून घेत आहे. आपले डाळी साळी वगैरे काय असतं ना, मीठ वगैरे मसाले ते असे करून सगळे एक एक करून मी रिकामी करून घेत आहे. आणि तर मी पिशवीमध्ये ना बरंच आपलं काही सामान त्या पिशवी वगैरे येतात ना त्या मी पिशवीमध्ये जमा करून ठेवत आहे. कारण मला माहीत होतं कारण आपल्याला दिवाळी सफाई वगैरे करायची आहे, त्याच्यामुळं बाकीचं सामान वगैरे असं ते ठेवण्यासाठी. कारण आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काही काढून ठेवतं परत ते भांडे अजून परत खराब होत आहे, अजून घासायला लागतात. त्याच्यामुळं पिशव्या असल्या तर म्हणजे त्या पिशव्यामध्ये मग ठेवलं सामान मी. आणि नंतर पिशव्या रिकामी झाल्यानंतर किराणा परत डब्यांमध्ये भरला तर पिशव्या फेकून देता येईल नंतर म्हटलं. आणि नंतर पुन्हा पुन्हा तेच तेच काम होणार नाही. इथे मी बघा सगळे डबे रिकामी करून घेत आहे. आणि हा डबा बघा मसाला डबा आहेत, ते एकात एक मी गावात ठेवला माहिती का. हे डब्याचं झाकण छोटा होता ना, याचं झाकण थोडंसं लूज होतं ना, त्याच्यामुळे मसाल्याचा वास वगैरे जाऊ नये म्हणून तो डबा एकात एक ठेवला. आणि जो मोठा डबा होता त्याचं झाकण एकदम पॅक असं होतं. तर आता मी सगळे आता भांडे बघा काढून घेतले आहेत आणि सगळे आता बाहेर घासायला नेते. कारण घरामध्ये जागा नाही तुम्हाला माहीत आहे आपल्या, तर मी पूर्ण भांडे आता बाहेर नेणार आहे घासायला. थोडेसे डबे वगैरे राहिले आहे आणि दुसरे डबे आहेत वरती ते जड होते एकदम. त्याच्यामध्ये हरभरे आणि तुरीची डाळ वगैरे होती बघा, भरपूर सारी तुरीची डाळ होती. मुलांना शाळेत वगैरे भेटलेली होती आणि डबे वरचे म्हणजे काय एवढे खराब नाही झाले, पण जे आपले पिठाचे वगैरे असतात ना तेच माझे कारण की जास्त खराब डबे होत्या. पण एकदा पसारा काढा म्हणजे ते एक दोन दिवस माणसाला पुरतंच. इथं बघा एवढी डाळ होती बघा तुरीची, ती एका पिशवीमध्ये काढून घेतली कारण छोट्या पिशवीमध्ये बसणार नव्हती ती. 6-7 किलो डाळ असेल ती बघा. आणि हरभरे पण होते तेवढेच. इथं तर प्रतीक्षेचा होता गल्ला, त्यात काय 100-150 रुपये असेल बा, जास्त पैसे काय नाही होत त्याच्यामध्ये. आनंद ठेवला आहे कधीच आपण त्यांना टाकलं होते 100-150 रुपये त्याच्यामध्ये. आणि इथं मी ती डाळ हे चणे आहेत बघा, इथं हरभरे ते पिशीत काढून घेतलेले आहेत. चला आता सगळे भांडे वगैरे सगळे बाहेर नेते मी. तेच सांगत होते पण आवाज नंतर बंद केला होता. चला तर मग बाहेर. इथं बघा आता मी पाणी वगैरे आज डाळातच येतं कारण तिकडं पाठीमागं घासून पकडं परत इकडं उन्हामध्ये आणायला खूप वेळ जाईल म्हणून मी आज डाळामध्येच बघा इथं नळी इकडं आणलेली. आणि इथंच मी घासायला सुरुवात केली आहे डबे वगैरे. तर मी इथं बघा तुम्हाला दाखवते एक लिक्विड आणलं होतं, ते लिक्विड आणलेलं आणि त्याच्याने काय करतं आधी डबे वगैरे बघा हे दाखवत आहे लिक्विड. डबे अगोदर ओले करून घ्यायचे आहेत आणि नंतर ते लिक्विड वगैरे टाकायचं आहे. आणि नंतर आपण ज्या घसणी जसे भांडे घासतो त्याचप्रमाणे घासून घ्यायचं आहे चांगलं. एकदम प्रेस करूनच घासायला लागतं तेव्हा ते डाग वगैरे सगळे निघतात. नुसतं तर अलगद हाताने जर फिरत तर निघत नाही, तेच तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. तर म्हणजे चांगले डबे निघलेले, डब्याला चकाकी वगैरे पण छान आलेली. कुठलीच गोष्ट म्हणजे मेहनतीशिवाय होत नाही, थोडा तरी त्रास सहन करा तर. कारण एकदम अलगद हाताने घासले दाखवून तर नाही निघणार, थोडेसे प्रेस करू करूच घासलेले आहेत बघा. मी डाग वगैरे तुम्हाला दाखवते कसे घासले ते. आणि खूप छान निघत होते डबे बघा. आणि ते डबे घासल्यानंतर काय करत होतं स्वच्छ असे धुवून घ्यायचे होते आणि सुक्या म्हणजे कॉटनचं जाड कापड एकदम जाड कापड घ्यायचं होतं. तर मी तर तुम्हाला दाखवलं एकदम छोटंच कापड घेतलेलं, पण छोटं कापड जर आपण घेतलं तर ते लगेच ओलं होतं. नंतर मग मी जाडच कापड घेतलेला, जाड कापड घेऊन सगळे डबे कोरडे केलेले. कारण 2-2, 3-3 डबेच हे करून मी कोरडे करून घेतलेले. थोडेसे नंतर पाणी वगैरे निथळ ठेवलं आणि मगच कोरडे केलेले. तर खूप छान असे डबे निघते बघा. कारण इकडं पाऊस जास्त पडतो, डब्यांना खूप सारे डाग वगैरे पडलेले होते माझ्या, पण भरपूर प्रमाणात ते डाग वगैरे कमी झाले आहेत डब्यांचे पहिल्यापेक्षा. तर आता उन्हामध्ये सुकायला वगैरे ठेवून देते मी. बघा एकदम मस्तपैकी बघा किती चकाचक दिसत आहे मस्तपैकी. कापड बी बघा मी छोटं घेतलं आहे, तुम्ही मोठं कापड घ्या कॉटनचं. नंतर मी मोठंच घेतलेलं. मी सगळे बघा डबे वगैरे घासून घेत आहे, तुम्हाला दाखवते. हे सगळे डबे आहेत ना हे पूर्ण मी आता घासून घेते.
हे बघ एवढी भांडी झाली बघ घासायचे आज पूर्ण दिवस याच्यामध्येच गेला काय इकडे आहे बघा ये कप वगैरे काय टोकरीत आहे ठेवलेले आणि रॅक पण घासायचे झाले आहेत बाकी चकाचक मस्त पैकी निघले भांडे हात पण तेवढं दुखायला बघा आता म्हणजे भांडे घासले तर इथे बघा मैत्रीण आली ती थोडीशी भांडी तिने पण धुवू लागली होती आणि रॅक वगैरे घासू लागत होती बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटूया तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.